नगर तालुक्यात वीज भार नियमन करताना महावितरणने अतिशय चुकीचे नियोजन केले असून यात बदल करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांनी केली आहे. याबाबत कारले यांनी ग्रामस्थांसह महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन दिले. नगर तालुक्यात वीज भार नियमनाचं नियोजन करताना अनेक चुका झाल्या असून त्याचा त्रास शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागतोय. याविरोधात जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांनी बुधवारी महावितरणचे कार्यकारी अभियंता जीवन चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिलं. यावेळी राजू कराळे, मोहन बेरड, सुरेश बेरड, सुरेश शिंदे, आसाराम वाघ, संदीप पांजरे, अंबादास ठोंबरे, शंकर बेरड, दीपक बेरड, विकास बेरड, शरद आढाव आदी उपस्थित होते. महावितरणने कृषीपंप दिवसात चालू राहतील तसेच सायंकाळी विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल या बाबी लक्षात घेऊन भारनियमनाचं वेळापत्रक करण्याची मागणी कारले यांनी केली आहे. आज आम्ही या ठिकाणी नगर तालुक्यातील ग्रामस्थ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या ऑफिसमध्ये आलो होतो. माननीय श्री चव्हाण साहेबांना भेटलो, कासलीवाल साहेबांना भेटलो आणि नगर तालुक्यामध्ये जे आत्ता भारनियमन चालू आहे त्या अतिशय चुकीचं आहे त्या बाबतीत चर्चा केली. वीज शिल्लक असतानाही रात्रीच्या वेळेला रात्री 6:30 ते 9:30 इतकं भारनियमन निंबोडी गावात केलं जातं. नेमकं लाईटचा उपयोग काय? आज निदान शेतीला पाणी लागत नाही तर निदान घरात लाईट असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की मुलांच्या परीक्षा चालू आहेत तोपर्यंत तरी रात्रीचं लाईट घरांसाठी मिळाली पाहिजे आणि दिवसा ती लाईट आपल्याला शेतीकरता पुढच्या काळात मिळाली पाहिजे. दुसरा प्रश्न असा होता की जे वारंवार ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होतात, एकच ट्रान्सफॉर्मर 3-3, 4-4 वेळा जर 2-4 महिन्यात नादुरुस्त होत असं त्याचं कारण शोधलं पाहिजे. नुसतं जळालंय म्हणून नवीन द्यायचा, जळालंय म्हणून नवीन द्यायचा ही पद्धत चुकीची आहे. त्याही गोष्टी समजून सांगितल्या आणि सुदैवाने यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना विजेच्या मोटारी चालू कराव्या लागणार आहेत आणि त्यावेळेला जर मोटारी चालू झाल्या नाही तर विद्युत वितरण कंपनी आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष अटळ होणार आहे. त्याची एक पूर्वसूचना आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांना दिली, एक सकारात्मक प्रतिसाद म्हणून अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला माहिती दिलेली आहे. याच्यावर निश्चितप्रमाणे कार्यवाही करू असं आश्वासन त्यांनी दिले. पण अंमलबजावणी जर झाली नाही तर मग मात्र जो संघर्ष होईल त्याला आमचा काही इलाज नसेल, त्याला संपूर्णतः महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जबाबदार राहील असं मी या निमित्ताने सांगतो. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.